समाजातल्या विषमतेवर भाष्य करणारा सिनेमा ताटवा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अभिनेते अरुण नलावडे यांनी. या सिनेमाच्या निमित्ताने या संपूर्ण टीमशी खास गप्पा मारल्यात आपला प्रतिनिधी श्रेयस सामंतने. अरे मी दगड मातीच्या मूर्त्या घडवतो, मी नुसतेच पुतळे नाही बनवत. मला भी शिकायचंय. विद्याताईंचा मुलगा लिखित फॉरेनला असतो. पण काही सिनेमे असतात जे तो एक प्रश्न निर्माण करतात तुमच्या मनात आणि तो प्रश्न तुम्ही वारंवार तो प्रश्न तुमच्या मनात असतो आणि तो घर करून बसतो. असा सिनेमा म्हणजे ताटवा. अरुण सर माझ्यासोबत, संजय खूप खूप स्वागत आहे. खरं तर असा सिनेमा जो प्रश्न निर्माण करतो तो सिनेमा आता यायलाच हवा अरुण सर सिनेसृष्टीत, कारण आपण खूप बदल म्हणतो आहे पण अशा सिनेमांचा बदल हा आलाच पाहिजे सगळ्यात पहिलं. नाही, बदल करणारे सिनेमा मी करण्याला नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे हा सिनेमाचं गोष्ट तेव्हाच मी ठरलो, म्हणजे मी हा सिनेमा वास्तविक दिग्दर्शित करणारच नव्हतो, मी फक्त काम करणार होतो. कारण मला खूप धावपळ होती त्या काळात, पण त्यांनी फार डोक्यावर टाकलं आणि माझ्या टीमने खरं मला सहकार्य केलं. माझ्यापेक्षा जास्त मेहनत त्या लोकांनी केलं असं मी प्रामुख्याने सांगेन. सिनेमाला जी टीम लागते म्हणतो ना आपण, टीमशिवाय सिनेमा होत नाही. आणि वेगळ्या पद्धतीचा सिनेमा करण्याचं धाडस निर्मात्यांनी जसं केलं त्या अशा सगळ्या मंडळींनी पण केलेलं आहे. म्हणजे याचा उल्लेख खास करावा लागेल, कारण खूप अडचणी होत्या, खूप प्रॉब्लेममधून तो सिनेमा आम्ही पुढे नेलेला आहे, पण तो ठरलेल्या वेळेत पूर्ण केला आणि भयंकर तापदायक अवस्थेत तो पूर्ण झालेला आहे. संजय आपण आताच बोलत होतो आणि आम्ही बोललो की ॲक्च्युअल लोकेशनवर जाऊन शूट करणं ह्याचं काय महत्त्व आहे त्या सिनेमात ॲज अन ॲक्टर तुम्हाला कळलं असेल. नाही नाही, खरंच, कारण की जेव्हा आपण क्रिएट करतो काहीतरी आणि तिथे आपण काम करतो तो एक वेगळा अनुभव असतो. की ॲज अन ॲक्टर तुमचं तिकडे एक कौशल्य लागते की तुम्हाला तिकडे तो सिनरी आहे, आता तुम्ही त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहात, पण जेव्हा आपण ॲक्च्युअल त्या ॲटमॉस्फिअरमध्ये शूट करतो ना ती वेगळीच मजा असते. म्हणजे एक नॅचरल अभिनेता डिरेक्टर आहे, त्याच्यासोबत एक नॅचरल ॲटमॉस्फिअर आहे. याच्यापेक्षा आणखीन मोठी गोष्ट कोणती पाहिजे की चला तुम्हाला फक्त आता नॅचरल अभिनय करायचा आहे, कारण एवढा मोठा ग्रेट ॲक्टर तो आपल्याला डिरेक्ट करतो आहे. त्यामुळे खूप एक वेगळं ॲटमॉस्फिअर होतं तिकडे, एक खूप फ्रेंडली ॲटमॉस्फिअर होतं. सर आताच म्हणाले की सिनेमा केव्हा चांगला होतो जेव्हा ती टीम चांगली असते, आणि आता टीम आली आहे. सर पहिले सगळ्या टीमला आम्हाला इंट्रोड्यूस करा. येस सर, संजयशी ओळख झालेली आहे. मी अरुण नलावडे, हा माझा सहाय्यक भरत शिरसाट, सुजाता कांबळे, वेशभूषा, कास्टिंग, ज्या काही बाजू आहेत त्या सगळ्यांनी सांभाळलेल्या आहेत, आणि देवेंद्र वाघमारे माझा सहाय्यक दिग्दर्शक. वास्तविक असं कोण करत नाही की सिनेमाचं प्रमोशन चालू आहे आणि सहाय्यक सगळे बरोबर आहेत, पण मला प्रकर्षानं असं सांगावं असं वाटतं की चांगल्या टीमशिवाय सिनेमा होऊ शकत नाही. म्हणजे ही टीम नसती आणि जबरदस्त निर्मात्या नसत्या तर हा सिनेमा खरंच होऊ शकला नसता. पण मी याच्या पलीकडे जाऊन सांगतो की या मंडळींमुळे मी सिनेमा करू शकलो नाही, तर मला ते अशक्य होतं. मी हा सिनेमा दिग्दर्शित करणार नव्हतो, मी फक्त काम करणार होतो, पण या सगळ्या मंडळींनी माझ्यावर आयत्या वेळेला जबाबदारी टाकली आणि मी एकदम घाबरून गेलो. अनुभव म्हणजे ॲक्च्युली सरांच्या अंडर केलेला हा माझा पहिला सिनेमा असिस्ट करण्याचा. मुळात म्हणजे सांगण्याचं एकच कारण महत्त्वाचं आहे की ज्या गावात आम्ही शूट केलं त्या गावातली सगळी मंडळी खूप प्रामाणिक होती, सगळे आर्टिस्ट खूप प्रामाणिक होते. पहिल्यांदा असिस्ट करत असल्यामुळे खूप एक्साइटमेंट होती. ॲड करेन इकडे की हा जेवढं म्हणजे नॉर्मल असं खूप मी सिम्पल साधा असं जे काही तो आता बिहेव करतो ना असं अजिबात नाही आहे. म्हणजे आम्ही याला किती झेललं असेल, हा बोलतो की पेशन्स पेशन्स, तर पेशन्स दादांमध्ये आम्हा सगळ्या बाकी ॲक्टर्समध्ये किती आम्ही पेशन्स ठेवलं असेल हो. कारण की हा कधीच नॉर्मल हा आता जेवढा असं बोलतोय ना की नाही असं हे हे आता चेहरा आरोप आहेत सगळे ते मॅडमना खाली पाडण्यात माझं षडयंत्र आहे. हिरोची आई, बापरे, मी त्याला बघितल्यानंतर याच्या आईचा रोल करायचा आहे मला. आणि नलावडे सरांनी तर माझा पहिला सीन त्यांच्यासोबत लावला. आता मी म्हटलं की बापरे, मी आता इतक्या नावाजलेल्या व्यक्तीसोबत एकदम कसं पुढे जायचं म्हणून मी आतल्या आताच थरथरले होते. मला बारगीर सर होते, इम्तियाज बारगीर सर, आणि हा भरत, आणि तो कोण आपला प्रमोद. ते म्हणतात की तुमचा जो सीन आहे तुम्ही खूप चिडले आहे, खूप संतापलेला आहे, तुम्ही एवढा संताप दाखवा की नलावडे सर जागेवरच थरथर कापायला पाहिजे. जेव्हा टीम अशी असते, जेव्हा टीम अशी गंमत जमत करते प्रमोशन्सलाही, तेव्हा सिनेमा खूप चांगला असतो हे आपल्याला कळतं. थँक्यू सो मच आमच्या गप्पा मारता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कॅमेरा महेश सोबत श्रेयस सावंतचे महाराष्ट्र मुंबई. शिकली सवरलेली माणसे त्यांची जातपात बघून वागतात तेव्हा लई वाईट वाटतं बघ.
जात पात बोलशील तर मी अजिबात मानत नाही. माझ्या मते कलाकाराला कुठलीच जात नसते. कलाकार हीच आपण आपल्या पुढच्या आयुष्याची सुरुवात करतो इथूनच.